अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने रावेर तालुक्यातील तिळ्याम मोहमाळी येथे झालेल्या घटनेच्या निषेधाचे निवेदन आज जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांना देण्यात आले। 12 जुलै रोजी जामनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील नाथपंथी समाजाचे भिक्षू विश्वनाथ बापूनाथ चव्हाण व साजन प्रेमनाथ चव्हाण यांच्यावर रावेर तालुक्यातील तिळ्या मोहमाळी येथील ग्रामस्थांनी कुठलाही पाठपुरावा न करता अमानुषपणे मारहाण करून त्यांना डांबून ठेवले होते आणि त्या घटनेचे चित्रण सोशल मीडियावर मुले पळवणारी टोळी म्हणून प्रसारित केले होते। वेळीच स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी राहुल वाघ यांनी धाव घेत दोन भिक्षुकांची सुटका केली आहे। या आधी देखील राईनपाडा घटनेत अशाच प्रकारचे कोणतेही शहानिशान न करता केलेल्या मारहाणीत 4 भिक्षुकांना आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना घडली असून आता देखील ग्रामस्थांनी कुठलीही शहानिशान न करता या दोघांना मारहाण केली आहे। त्यामुळे सदर घटनेचा निषेध करून अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी नाथपंथी समाज बांधवांमार्फत होत आहे। काल 12 तारखेला 12/7/2019 रोजी फैजपूर येथे आमच्या गावातील हा जो गोसावी समाज आहे हा भिक्षुकी समाज असून हा प्रत्येक गावामध्ये जाऊन भिक्षा मागण्याचा त्यांचा व्यवसाय आहे। तरी 12 तारखेला फैजपूर येथे काही ग्रामस्थांनी त्यांना पकडून अशी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला की हे लहान मुलांना अगवा करतात आणि पळवून घेऊन जातात, तर ही सर्व घटना खोटी आहे। त्या निषेधार्थ आम्ही आज जामनेर पोलीस स्टेशनला आमचे PSI साहेब इंगळे साहेब यांना एक निवेदन दिलं आहे आणि इथून आम्ही परत फैजपूरला जाऊनसुद्धा त्यांना निवेदन देणार आहेत की बा अशा खोट्या बातम्या ज्या आहेत ज्या तुम्ही व्हॉट्सअपवर वगैरे ह्या ज्या पाठवतायत ह्या चुकूनही पाठवू नये, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता कुठल्याही आमच्या गरीब ग्रामस्थांवरती हात उचलू नये, एवढीच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गावकऱ्यांना व समस्त जिल्ह्यातील लोकांना विनंती करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।